आजच डाउटनॉट ॲप डाउनलोड करा। डाउटनॉटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाउट्स असतील। काय सोडवणार तेही मराठीत। फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा। आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाउटनॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हॅलो स्टुडंट्स, आपला क्वेश्चन आहे, इन बर्नौलीज थेरम विच ऑफ द फॉलोइंग इज कौन सा, लिनियर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम, मास ऑर एनर्जी। बर्नौलीज थेरममध्ये काय कॉन्सेप्ट राहतं किंवा कुठला कॉन्झर्वेशन लॉ फॉलो होतो ते आपल्याला सांगायचं आहे। तर याचा आन्सर मी आधी टिक करून ठेवतो। बघा, तर बर्नौलीज प्रिन्सिपल जे आहे किंवा बर्नौलीज थेरम जो आहे तो कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीवर बेस्ड आहे। मग कसं आपण त्याचा थेरमचा फॉर्म्युला लिहूयात। आता बर्नौलीज प्रिन्सिपल काय सांगतो बघा, P प्लस हाफ रो व्ही स्क्वेअर प्लस रो जी एच हे कसं राहतं, कॉन्स्टंट राहतं, बरोबर। मग कदा कधी कधी आपण असं पण लिहू शकतो, म्हणजे बघा, पी वन प्लस हाफ रो व्ही वन स्क्वेअर प्लस रो जी एच वन इज इक्वल टू पी टू प्लस रो सॉरी हाफ रो व्ही टू स्क्वेअर प्लस रो जी एच टू, बरोबर। म्हणजे ही जी सम असते ही कॉन्स्टंट राहते। आता याच्यामध्ये बघा, तर हा जो पार्ट आहे पी प्रेशर, ओके, याला म्हणतात प्रेशर एनर्जी। पर युनिट व्हॉल्यूम लक्षात घ्या, ओके। त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे याला म्हटलं तर कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, ओके। आणि हा जो पार्ट आहे रोजी एच याला म्हणतात पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम। म्हणजे थोडक्यामध्ये आपण असं सांगू शकतो की प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम किंवा पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम यांची जी सम असते ती कशी राहते, कॉन्स्टंट राहते। म्हणजेच आपण काय सांगू शकतो की बर्नौलीज प्रिन्सिपल जे आहे एक प्रकारे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी किंवा एनर्जी कॉन्झर्वेशनवरतीच बेस्ड आहे, ओके। सो बर्नौलीज थेरममध्ये एनर्जी ही कॉन्झर्व राहते, ओके। चलो, थँक्यू।